दरम्यान शिवसंग्रामला महायुतीनं दिलेल्या शब्दाची पूर्तता झाली नाही असं ज्योती मेटेंनी म्हटलं. सन्मानजनक प्रस्ताव येईल त्यांच्यासोबत शिवसंग्राम जाणार असंही ज्योती मेटेंनी सांगितलंय. बीड मतदारसंघाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. महायुतीमध्ये सामील होत असताना जे महायुतीकडनं शब्द दिले गेलेले होते शिवसंग्रामला घटक पक्ष म्हणून, त्या शब्दांची पूर्तता कुठेही झालेली दिसून येत नाही. आणि लोकसभेमध्ये देखील आम्ही तटस्थ राहण्याची जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेनंतरही महायुतीकडून तसा कोणताही म्हणजे प्रयत्न झाला नाही शिवसंग्रामला सोबत ठेवण्याचा. त्यामुळे शिवसंग्राम आता यावेळेस ठाम आहे की ती शिवसंग्राम एकतर स्वतंत्र लढेल किंवा शिवसंग्रामला सन्मानजनक ज्यांच्याकडनं प्रस्ताव येईल त्यांच्यासोबत जाईल.